नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण झटपट बनणारे काळे मटण पाहणार आहोत. अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर घरच्या सर्वांना प्रचंड आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. अशा प्रकारे जर मटण बनवलं तर घरच्या सर्वांना प्रचंड आवडेल. चव म्हणाल तर एकदम भन्नाट लागेल. आपण जरी हे मटण गॅसवरती बनवत असलो तरी देखील ज्याप्रमाणे चुलीवरती बनवल्याची टेस्ट लागते त्याचप्रमाणे आपली इथे टेस्ट लागणार आहे. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. इथे 1.25 किलो मटण घेतलेलं आहे. ते आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. काही जण हे धुवून घेतात तर काही जण घेत नाहीत. तर आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. अशा प्रकारे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याच्यातलं पाणी काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 2 चमचे आपण मीठ घातलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त मीठ तुम्ही इथे करू शकता. नंतर 1 चमचा हळद घातलेली आहे आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात. सर्व ठिकाणी मीठ आणि हळद लागली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही हाताने देखील मिक्स करू शकता किंवा एखाद्या चमच्याने वगैरे मिक्स करून घेऊ शकता. सर्व छान असं मिक्स झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवूयात. इथं 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. मध्यम आकाराचे कांदे होते. मोठे असतील तर तुम्ही 2च घेतले तरी चालतील. गॅसवरती इथे आपण पातेलं, कढई किंवा अशा प्रकारे हांडी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 3-4 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो आपण घालणार आहोत. तो लो टू मीडियम हीटवरती छान असा गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हाय फ्लेमवरती गॅस करायचा नाही आहे. अशा प्रकारे कांदा छान असा परतलेला आहे. रंग बदललेला आहे कांद्याचा. आता जे मॅरिनेट केलेलं मटण आहे ते आपण घालणार आहोत आणि ते छान लो टू मीडियम हीटवरती परतून घेणार आहोत. अशा प्रकारे हे छान असं परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिट. बाकीचे काही जास्तीचे मसाले आपण घातलेले नाही आहेत. फक्त हळद आणि मीठ आत्ता याच्यामध्ये घातलेलं आहे. तर असं हे छान असं परतून 2-3 मिनिट घ्यायचं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम लो हीटवरती ठेवणार आहोत आणि साधारण 4 मिनिटासाठी असं झाकून ठेवणार आहोत. आणि 4 मिनिटं झालेले आहेत. आपण पाहू शकता मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे. याच्यामध्ये पाणी न घालता आपण असं छान असं हे हलवून घेणार आहोत. याच्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही आहे आणि थंड पाणी तर अजिबात घालायचं नाही आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण असं ठेवणार आहोत खोलगट की त्याच्यामध्ये पाणी ओतता येईल, जेणेकरून आपलं पाणी जे घातलेलं आहे ते कोमट होईल. अशा प्रकारे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. गॅस मंद आचेवरती ठेवणार आहोत आणि 5 ते 7 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत. मधून मधून आपण हे हलवणार आहोत. 7 मिनटं झालेले आहेत आणि आपण जे पाणीवरती गरम करायला ठेवलं होतं छान गरम झालेलं आहे. आता ते पाणी आपण खाली जे मटण आहे त्याच्यामध्ये घालणार आहोत. परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि परत पाणी गरम करायला ठेवणार आहोत. गॅस लो हीटवरतीच ठेवायचा आहे. असं आपल्याला 2-3 वेळा करायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनटाने आपण पाणी हे त्या मटणामध्ये घालणार आहोत. असं करत करत आपलं मटण छान शिजणार आहे. आपण जे मटण शिजवून घेत आहोत त्याच्यासाठी जेवढी पाण्याची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण कोमट पाणी अशा प्रकारे करून त्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि याच्यावरती मटण शिजतच आहे खाली. तर आपण पाहू शकता मस्त असं मटण शिजलेलं आहे. 20 मिनटं झालेली आहेत. आपण 2-3 वेळा पाणी छान असं गरम करून याच्यामध्ये घातलेलं आहे. तर आता एक आपण पीस घेऊन शिजला आहे का ते चेक करणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता किंवा हातात घेऊन देखील तुम्ही चेक करू शकता. अशा प्रकारे मटण छान शिजलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवणार आहोत. आता आपल्या मटणासाठी आपण एक मसाला करून घेणार आहोत ज्याच्यामुळे आपलं मटण काळं मटण छान असं रेडी होईल. 2 लसणाच्या कुड्या सोलून घेतलेल्या आहेत. आल्याचे 2 इंचाचा तुकडा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. 4 कांदे गॅसवरती अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत आणि 1/2 वाटी खोबरं अशा प्रकारे गॅसवरती भाजून घेतलेले आहे. आणि 1 मुठभर कोथिंबीर आपण घेणार आहोत. आता हे सर्वाची पेस्ट करून घ्यायची आहे. पण त्याच्या आधी खोबरं आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर स्वच्छ धुवून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे. भाजलेले कांदे आहेत ते घातलेले आहेत. आलं, लसूण आणि खोबरं सर्वच आपण घालणार आहोत आणि याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. कांदे असे थोडेसे फोडून गॅसवरती छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. त्याची थोडीशी वरची साल काढलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता.
अशा प्रकारे पेस्ट बारीक झालेली आहे. आता अजून एक मसाला इथे करून घेणार आहोत. इथे तांदूळ घेतलेले आहेत 2 चमचे, 2 चमचे हरभरा डाळ. इथे लवंग घेतलेला आहे, दालचिनी घेतली आहे, तमालपत्र घेतलेलं आहे, स्टारफूल घेतलेले आहे, खसखस घेतलेली आहे, पांढरे तीळ घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण पाहू शकता मिरंदेखील घेतलेले आहेत. सर्व मसाले एका कढईमध्ये घालून आपण छान मंद असे ते भाजून घेणार आहोत. आता हे सर्व मसाले घालूयात. अगदी थोडे थोडे घेतलेले आहेत, तीळ 2 चमचे, 1/2 चमचा खसखस घेतलेली आहे, 1 स्टारफूल घेतलेला आहे, 4 ते 5 मिरी घेतलेले आहेत आणि आपण लवंगा देखील घेतलेले आहेत, 2-3 तमालपत्र घेतलेले आहेत. अशा प्रकारे हे सर्व जिन्नस आपण भाजून घेऊयात मंदाचेवरती. अगदी झटपट भाजले जातात. अशा प्रकारे सर्व हे भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून थंड करून घेणार आहोत. अशा प्रकारे काढून घेऊयात. आता अगदी झटपट भाजतात आणि तीळ आणि खसखस भाजायला वेळ जास्त लागत नाही. आता हे सर्व मसाले आपण काढून घेतलेले आहेत. आता कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे, टेबलस्पून अगदी थोडंसं. त्याच्यामध्ये जी हरभरा डाळ घेतलेली आहे ती घालणार आहोत आणि छान असा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत. थोडासा रंग बदलला की त्याच्यामध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत. आवडीप्रमाणे कोणतेही तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता. तर ते तांदूळ घातलेले आहेत आणि तांदूळ छान असे फुलले की आपण ते काढून घेणार आहोत. गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे. हाय फ्लेमवरती हे करपून जाण्याची शक्यता असते. हे तुम्ही सर्व साहित्य घातले तर असं मटणाला भारी चव येते, एकच नंबर. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल अजून घातलेलं आहे आणि आपण जो मसाला केलेला होता पेस्ट ती आपण घालणार आहोत. सर्व पेस्ट याच्यामध्ये घातलेली आहे आणि आपण पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. आपला हा मसाला छान असा भासतो आहे. तोपर्यंत आपण आता जे खडे मसाले भाजून घेतलेले आहेत ते थंड होत आहेत आणि त्या थंड झालेले आहेत. मसाला आपण लो हीटवरतीच भाजणार आहोत. मसाले थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक याची पूड करून घेणार आहोत. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. हे सर्व थंड झालेले आहेत. डाळाने तांदूळ सुरुवातीला घातलेले आहेत. थोडंसं डाळाने तांदूळ आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर हे सर्व मसाले आपण घालणार आहोत. तीळ खसखस याचा सुगंध तर असा मस्त येतो, एकच नंबर. आता सर्वांची आपण पूड करून घेतलेली आहे. सुगंध तर अप्रतिम येतो आहे. आपलं वाटण परतत आहे तोपर्यंत आपण काय करूयात. इथलं जे मटण शिजवून घेतलेलं आहे त्यातले आपण सुक्क काळं मटण वेगळं करणार आहोत आणि रस्सा वेगळा करणार आहोत. म्हणून आपण हे मटण याच्यातलं वेगळं काढूयात. अशा ताटामध्ये हे मटण आपण काढलेलं आहे. आता हे जे वाटण आपण ज्या मिक्सरमध्ये केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घातलेलं आहे मटणामध्ये. आता हे वाटण आपण छान परतून घेतलेलं आहे. आता हे जे मसाला केला होता आपण आत्ता तो आपण याच्यामध्ये घातलेला आहे. वास तर इतका मस्त येतो आहे, अप्रतिम सुगंध दरवळतो आहे. आता त्याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. 1 चमचा घरचा काळा मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आपण त्याच्यामध्ये मटण मसाला घातलेला आहे. असं 2 चमचे घातलेलं आहे. लाल तिखट 1 चमचा. अशा प्रकारे सर्व मसाले आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व छान परतून झालेलं आहे. आता याच्यातला मसाला थोडा आपण काढून घेणार आहोत कारण ग्रेव्हीसाठी रश्श्यासाठी आपण वेगळा मसाला हा काढलेला आहे. आता याच्यामध्ये आपण सुक्कं मटण करणार आहोत काळं. तर आपण जे मटणमधून मटणचे पीस बाजूला काढले होते ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. अशा प्रकारे सर्व मटणचे पीस याच्यामध्ये घातलेले आहेत. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आणीचा रस्सा आहे तो जरी तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता आत्ता. पण आत्ता मी थोड्या वेळाने घालणार आहे, 2 मिनटं परतल्यानंतर. इथं आपण पाहू शकता आधी फक्त मटण त्याच्यातलं काढून नंतर हा रस्सा आपण घातलेला आहे, आणीचा सूप घातलेला आहे. याच्यामुळे चव खूप छान येते, भन्नाट येते. आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत, अगदी 1/2 चमचा. आणि थोडंसं आणीचा रस्सा अजून घातलेला आहे. या रश्श्यामध्येच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीटवरती ठेवायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपण मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे, ॲड केलेली आहे. आपल्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही तुम्ही याच्यातली कन्सिस्टन्सी रेडी करून घेऊ शकता. आणि आपलं मस्त असं मटण रेडी झालेलं आहे, काळं मटण. रंग पहा, अप्रतिम आलेला आहे. आणि आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे अगदी 5 मिनटात हे तयार होतं, अगदी झटपट तयार होणार आहे. आणि रंग म्हणाल तर एकदम अप्रतिम असा आलेला आहे. अशा प्रकारे आपण हे झटपट होणारं काळं मटण पाहिलेलं आहे. आता आपण
रस्सा करणार आहोत. अगदी पटकन रस्सा तयार होतो. रस्सा बनवण्यासाठी आपण जे आणि बनवून घेतलं होतं, फोडणी करून शिजवून घेतलं होतं, त्याच्यामध्ये जो मसाला केलेला आहे, काढून ठेवला होता आपण तो एका प्लेटमध्ये, तो आपण घालणार आहोत. मसाला घातल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊयात. आणि ज्या प्लेटमध्ये मसाला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घालणार आहोत. आपल्याला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आता याला एक दणकून उकळी आणायची आहे आणि आपलं काळं मटणचा रस्सा मस्तसा रेडी होणार आहे. एकदम झणझणीत एकच नंबर झालेला आहे, आपण पाहू शकता. याला छान अशी दणकून उकळी आलेली आहे, तर्री म्हणाल तर एकच नंबर आलेली आहे. एकदम चवीला भन्नाट होतो. या प्रकारे तुम्ही नक्की बनवून पहा. काळं मटण तर एकच नंबर झालेला आहे आणि रस्सा पण एकच नंबर झालेला आहे. अगदी 5 मिनिटात हा रस्सा तयार होतो. आता याची प्लेटिंग करून घेऊयात. तर्री म्हणाल तर पहा, एकच नंबर आलेली आहे. एकदम झणझणीत, एकदम तोंडाला पाणी सुटण्यासारखं आणि एकदम भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की 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 सांगा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये या रेसिपी शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. समोरचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे कमेंट्स नक्की नोंदवा. तुमच्या भागातील कोणत्या नवीन रेसिपी असतील तर त्यांची नावे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. मी नक्की त्या बनवण्याचा प्रयत्न करीन. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.